सर्वांनी दिलेला मास्क घालायचा बघा. शूटिंग चालू आहे, सर्वांना कळायला पाहिजे की आपण कोरोनाचं पालन करतोय. सर्वांनी मास्क घालायचा. पुढे म्हातारीला असं त्रास द्यायला लागला, मी म्हटलं दादा असं त्या म्हातारीला कामून हलवतो. ते म्हटलं डॉक्टरांनी सांगितलं. अरे म्हणलं औषध हलव रा, म्हातारीला कामून त्रास देतो, म्हातारीला कामून त्रास देतो, एवढे येडपट असतात महाराज. आणि म्हाताऱ्या काही साध्या असतात का? एवढा येळ म्हातारा तर अशा आगाव असतात ना महाराज. एक म्हातारी इष्टीत चढली, कुठे चढली बोला ना, चला 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 बोलत चला बरं, मोठ्याने बोला. एक म्हातारी कुठं चालली? एसटीत चालली. एसटीत चालल्यानंतर त्या म्हातारीचा रोजचा प्रवास असायचा दादा, रोजचा त्या एसटी मध्ये प्रवास असायचा. ती म्हातारी काय करायची, रोज मुठभर काजून मुठभर बदाम खायचे. आणि बदाम खायचे असून उरलेले कंडक्टरला द्यायची. कुणाला द्यायची बोलत चला ना, कुणाला द्यायची? कंडक्टरला द्यायची. फुकटच्या फाकट कंडक्टरच 25 किलो वजन वाढलं महाराज. किती वाढलं? 25 किलो वजन वाढलं. मग कंडक्टरने त्या म्हातारीला विचारलं, आजी बाई काय तुमचं माझ्यावरती प्रेम धरलंय? मी तुमच्या नातवासारखा दिसतो का, भावासारखा दिसतो का, तुमच्या मुलासारखा दिसतो? रोज मला काजू बदाम देता माझ 25 किलो वजन फुकटच्या फाकट वाढलं. म्हातारी म्हणली, कशाचा नातून कशाचा लियोग बाबा, माझं वय झालंय 80, दिलेले काजू बदाम मला चावत नाही, फेकून देणं बरं वाटत नाही, म्हणून चघळलेली तुला दिती. हाय आता एवढ्या आगाव म्हाताऱ्या मारा, जा जाणं इष्टीतून चलत्या गाडी ती कंडक्टर ना इष्टीत उडी टाकली, उडी टाकली. विठाला विठाला आज्यांना एकच विनंती आहे, आजीबाई तुमच्या सुनेला तुम्ही लेख मानायला शिका. आणि सुनेला सुद्धा विनंती आहे, तुम्ही तुमच्या सासूला आई मानायला शिका. घरामध्ये सुद्धा सुख समाधान आल्याशिवाय राहत नाही. सुना बी एवढ्या उशाड असतील ना महाराज. आणि सुन ती बी एक सुन बाई एसटीत चढली, कुठं चढली बोला ना, कुठं चढली? तुम्ही फ्रेश असलं की मला उत्साह वाढतो बरं का. कसं आपल्याला काकड्यापर्यंत वेळ, किती विमान आले तरी आपल्याला विठरच घ्यायचंय बघा. कसं आपल्याला काकड्यापर्यंत वेळ आहे, एक तास वाढला तरी काही काही. एक सुनबाई इष्टीत चढली, इष्टीत चढल्याच्या नंतर काय झालं, कंडक्टर तिकीट काढायला आला आणि सांगितलं, ताई तिच्यासोबत 3 मुलं होते. कंडक्टरने सांगितलं, ताई मला तिकीट काढायचं, गर्दी की एसटी मध्ये खूप आहे आणि पटपट पटपट मला तिकीट काढायचंय. मला काय या मुलाचं वय समजत नाही, तुम्ही या मुलाचं वय सांगा, मला हाफ आहे का नाही, हाफ आहे का फुल आहे ते कळत नाही. त्या माता माऊलीने सांगायला चालू केलं ना, थोरल्याचं 6, मदव्याचं 5.5, थाकल्याचं 5. फोर जी लावा, फोर जी. कंडक्टरच्या हातातलं मशीन लुकू 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 लुकू. ताई अर्ध तिकीट काढण्याकरिता निदान वय का कमी सांग ना, 9 महिन्याचा तरी गॅप ठेवा. ती सुनबाई एवढी हुशार होती महाराज, ते काय ते बाबा ते मधबाप वर्ग जावच आहे जावच. एवढी हुशार बाया महाराज, विठाल विठाल विठाल. सुंदर तर आपला विषय कुठून गेलता, मुलं लय आगाव असतात बघा. सुंदर मुलं सुद्धा या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहेत. मालूम बरं, प्रतिज्ञा करतात प्रतिज्ञा ही संतांच्या प्रतिज्ञा खऱ्या होत असतात. अनेकांनी प्रतिज्ञा केल्या पण ते शेवटापर्यंत. राजा रावणाने प्रतिज्ञा केल्या होत्या. रावण किती श्रीमंत होता महाराज, 5 लक्ष घरे पाषाणाचे जेथे, 7 लक्ष घरे विटेबंदी, 5 कोटी घर दगडाची होती, 7 कोटी घर सोन्याची होती. एवढा रावण श्रीमंत. नवे नवे तर त्याच्या वंश परंपरेचा जर विचार केला, 80,000 बायका, 1,00,000
पोर सवा लाख नातू एक जन म्हणला एवढ्या कशाला केल्या होत्या. मी म्हटलं तुला का राशन द्यायचं का गप मार ना विठ्ठल. एवढा रावण श्रीमंत असून त्याने सुद्धा तीन प्रतिज्ञा केल्या होत्या. किती प्रतिज्ञा केल्या होत्या? तीन प्रतिज्ञा केल्या होत्या. सोन्याला सुगंध आणि खाऱ्या समुद्र गोडा करेन आणि स्वर्गाला शिडी लावेन अशा तीन प्रतिज्ञा केल्या. पण ते एकही प्रतिज्ञा खरी झाली नाही. मग तुम्हाला असाही प्रश्न पडेल महाराज एवढा श्रीमंत रावण असून त्याच्या प्रतिज्ञा खऱ्या झाल्या नाहीत तर माऊली ज्ञानोबरायांच्या प्रतिज्ञा कशा खऱ्या होतील? पण माऊली ज्ञानोबरायांची प्रतिज्ञा जी आहे ती कशी प्रतिज्ञा आहे? अवघाची संसार सुखाचा करेन. तर संसार किती दुःखमूळ आहे महाराज सर्वांना ज्ञात आहे. माझं काही झालेलं नाही तुम्हाला सर्वांना ज्ञात. संसार दुःखामुळे चौकडे विंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळ तळमळ. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर आली हाताला चटके मग मिळती भाकर. एवढा दुःखाचा संसार आहे एवढा कठीण संसार आहे तरी ज्ञानोबार प्रतिज्ञा करतात. अभंगाचं प्रथम चरण अभंगाची संसार Oh,
संसार सुखाचा करीन आनंदे भरीन म्हणून ज्ञानोबा राय प्रतिज्ञा करतात अवघाची संसार अवघा संसार सुखाचा करीन. त्यांना असं जमलं नसतं का महाराज अवघाची तालुका सुखाचा करी अवघाची आळंदी सुखाची करी पण अवघा अवघा अवघ्याचा म्हणजे जवळजवळ अख्या जगाचा संसार सुखाचा करीन अशी प्रतिज्ञा करतात बरं. एच टू ओ म्हणजे पाणी एच टू ओ म्हणजे पाणी प्रत्येक देशामध्ये होतं अमेरिकेत होतं चीनमध्ये होतं रशियामध्ये होतं प्रत्येक देशामध्ये होतं पण भिंतीवर बसून भिंत चालवले माझे ज्ञानोबा राय याच महाराष्ट्रात होऊन गेले बघा याच महाराष्ट्रात. वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे राजे छत्रपती याच महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. बोलू का थोडं राजाविषयी दोन शब्द बोलू का नाही तुम्ही मन चालू का महाराजांनी आज शिवाजी महाराज कशाला आणले हा बोलू का जे होईन ते होईन आता भाया माग सारून बोलतो चित्त उजडन तिथं उजडन आता करतो राजेविषयी नाही बोलायचं तर कुणाविषयी बोलायचं मला सांगा बरं. आज राजे जर झाले नसते तर हे कीर्तन करायला आपल्याला परवानगी काढावी लागली हुजूर हम थोडासा संकीर्तन करण्याच्या तर हे थोडीशी परवानगी मिळेगी अशी परवानगी काढावी लागली असते करा विशाल दादा क्लिप तयार होता. अरे या सत्ता मिळावी पैसे मिळावे म्हणून दह्या दुधाचे अभिषेक करणारे लाखो औलादी आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिल्या पण उभं स्वराज्य निर्माण व्हावं म्हणून रक्ताचा अभिषेक करणारा पहिले छत्रपती शिवाजी महाराज आमच्या महाराष्ट्रात झाले याचा आम्हाला अभिमान वाटतो अरे कसा होता माझा राजा एक मिनिटात सांगतो ऐका अवघे 100 मावळ्या घेऊन रमजानच्या दिवशी लाल मालामध्ये छापा टाकला लाल मादारमध्ये छापा टाकला शाईचे कान डेरा टाकून लाल मानावरती बसला होता राजा घुसले लाजे आले त्याला चाहूल लागले शाईचे कान पळाला 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 हाके लपला 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 कुठं बायकांच्या दराने त्याला माहिती होत वाचायचं असेल जगायचं असेल आपल्या जिथे सोयीची जागा बायकांचा दराडा छत्रपती शिवाजी महाराज बाई माणसाला कधीच हात लावत नाही शत्रू महाराजांचा महाराजांकडे बघण्याचा दृष्टिकोन जो होता शत्रूचा ते किती आदराने होता बघा महाराजांचा शत्रूला एवढा आदर होता की महाराज कधीच बाई माणसाला हात लावत नाहीत. चाहूल बंद झाली श्वास बंद झाला श्वास फुलला हालचाल नाही शैत्यखानाला वाटलं राजा गेले त्यांनी अलगत मुडकं बाहेर काढलं जसं बाहेर काढलं तसं राजाने संशय बसले वार केला सप्पाचा वार राजाला वाटलं गर्दनच मारली काय बोटावर आलं ते जीवावर आलं ते बोटावर निभावलं छानाची चार गोष्टी चार बोटी कापली गेली हे तुम्हाला माहित आहे हे नाही मला सांगायचं त्याच्या पुढची गोष्ट सांगायची आहे जे काही प्रकार घडला दिवसांमध्ये ते शैत्यखानाला असं लिहून ठेवायची सवय होती गुरुजी नावाची त्याची डायरी प्रसिद्ध आहे त्या डायरी मध्ये त्यांनी लिहून ठेवलंय शिवाजी महाराज वाऱ्यासारखे आले आणि तिरासारखे निघून गेले. लाल महालातला थोडासा गोंधळ थांबला आणि तेवढ्यात त्याची शहीद कानाची बहीण पळत आली भाईजान भाईजान मेरी बेटी गायब आहे भाईजान शहीद खानाने सांगितलं बघ त्यात कुठेतरी असेल नाही भाईजान शिवा की आज्ञा आहे ते भाईजान वह्या मारे बेटी को ले गए शहीद खान सांगतोय जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या माणसांनी तुझी पोरगी पळवली असेल तर बेफिक्र रा शिवाजी तिच्या पोटच्या लेकी सारखीच काळजी घेईन हे महाराजाकडे बघण्याचा दृष्टिकोन होता शत्रूचा. अरे कसा होता माझा राजा कसा होता माझा राजा महाराजाच्या मृत्यूची बातमी घेऊन शाचे मुस्तैक नाथ नावाचा एक मुसलमान औरंगाबादच्या दरबारामध्ये पोहोचला आणि सांगितलं हुजूर हुजूर बडी खुशी की बात आहे हुजूर क्या हुआ शपी बरी खुशी की बात आहे हुजूर कपर बहरेजी नावाचे गिरफ्तार कपर मध्ये गेला 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 कोण कोण शिवा हुजूर शिवा
औरंगजेब दरबार शांत झाला. नवाबाच्या चटया खाली आतरले. औरंगजेबाने आपले दोन्ही हात वर केले आणि त्या अल्लाला विनू लागला, हे अल्लाह तेरा जन्नत का दरवाजा खुला रखना, तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है, तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कट्टर दुश्मनांचे उद्गार आहे. शफी पता है तुम्हें कौन गया? अवलौकिक विचाराचा, अवलौकिक बुद्धिमत्तेचा, अवलौकिक चारित्र्याचा एक जाणता राजा गेला, एक जाणता राजा गेला. शफी हम रोज नमाज पढ़ते हैं, लेकिन नमाज पढ़ने के बाद उस खुदा के आभारी मानते हैं, दुश्मन दिलास तरी शिवाजी सरका, शिवाजी सरका. अरे परक्यांना सुद्धा आकर्षण करावं असा माझा राजा होऊन गेला. अरे कसं कसं हे रक्त, हे शान कळी रक्त आहे दादा, हे शान कोळी रक्त आहे, हे गोवा खाऊन थोबर सडवणारं रक्त नाही, हे 90 मारून लग्नात कुणाच्या नाचणार रक्त नाही, हे 100 रुपये घेऊन बदलणार रक्त नाही, हे रक्त कसं आहे? अरे ये रक्त कसा है? राजा ही माझे तुम्ही कानाला लावा राजे, राजा ही माझे तुम्ही कानाला लावा, हे माझे सुद्धा म्हणेल राजे. तोपर्यंत या तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिळू देतो बाहेर. हॅलो, हे रक्त कसा आहे? हे रक्त कसा आहे? आऊ साहेब, आऊ साहेब, लाखोच्या कोशिंबीर लढाई वाजावं आणि मी माझ्या मुलाच्या लग्नामध्ये माझ्या फेट्याचा तुरा काढून नाचावं, हे माझ्या रक्तात बसत नाही. हे रक्त आहे, हे रक्त कसं आहे? हे रक्त कसं आहे? वयाच्या 15 वर्षी हातामध्ये तलवार हातात घेतली, तलवार हातात घेतली, तलवार, तलवार, बाटली नाही बरं का, तलवार घ्या. थोडा फार महाराजांचा आदर्श आपण म्हणतो निश्चित शिवजयंती साजरी करायची, तुम्ही निश्चित शिवजयंती साजरी करा. 19 फेब्रुवारी म्हणजे आपल्या बापाची जयंती, आणि आपल्या बापाची जयंती थाटामाटात साजरी नाही करायची तर कोणाची करायची? निश्चित तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करा, पण महाराजांचा एक तरी आदर्श तुमच्या मध्ये असला पाहिजे. बघा शिवजयंती करताना तुम्ही दादा एक मी तुम्हाला खरं सांगू काय, शिवजयंती नक्की करा, आणि शिवजयंती करत असताना तुम्ही एक उपक्रम राबवा, नक्कीच तुमच्या गावाची मान उंचवल्याशिवाय राहणार नाही. दर शिवजयंतीला एक झोळी करायची, आणि त्या झोळीमध्ये प्रत्येक एक आपलं व्यसन टाकायचं, आपली शिवजयंती आणि आपले महाराज सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल कसा 100 रुपये घेऊन बदलणार रक्त आहे, हे 90 मारून कुणाच्या लग्नामध्ये नाचणार रक्त नाही, हे गोवा खाऊन थड थोबर सजवणार रक्त नाही, वयाच्या 15 वर्षी हातलवार हातात घेतली, वयाच्या 23 वर्षी छत्रपती शिवाजी तुकोबारायांकडून छत्रपती पदवी प्राप्त केली, वयाच्या 27 वर्षी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला, वयाच्या 51 वर्ष महाराष्ट्र जगणारे, वयाच्या 36 वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा करणारे पहिले छत्रपती शिवाजी महाराज. अरे रक्त कसा आहे? देह ठेवला 51 वर्षी, देह ठेवला, देह चितावरती ठेवला, देह चितावरती ठेवला. अरे माणसं रडतील याच काय नवला, वाघ्या नावाच्या कुत्र्यानं चितेत आग टाकावी, हे रक्त आहे. अरे रक्त कसा आहे? आलंबणा हुजूर, आलंबणा. अरे औरंगजेब सिंहासनावरती आरूढ झाला, आरूढ झाला आणि सांगितलं संभा शुभचा आलंबणा के सांगले सामने क्या बोले, वो झुकाएंगे नहीं, वो झुकेंगे नहीं, वो झुकाएंगे. 100 रुपये घेऊन बदलणारा रक्त नाही. बताओ संभा हमारे कौन कौन से सरदार तुम्हें शामिल थे? अरे हाड कुत्रा, 100 रुपये घेऊन काही बदलणारा रक्त नाही. संभाजी महाराजांच्या पुढे औरंगजेबाचं पूर्ण राज्य उभा केलं आणि सांगितलं संभा आओ हमारे दरबार में, आओ हमारे सेवा में,
तुम्ही जागीर दिली जाईल. अरे महाराजांच्या पुढे एवढी मोठी जागीर ठेवली तरी महाराजांनी मरेपर्यंत फक्त मराठा आणि फक्त भगवान गात राहिला. हे रक्त आहे. अरे रक्त कसं आहे? अरे हे रक्त कसं आहे? संभाजी महाराजांच्या डोळे काढण्यासाठी लाल केलेल्या सगळ्या डोळ्यासमोर ते आणल्या आणि सांगितलं, संभा आबाव हमारे दरबार में, आबाव हमारे सेवा में. नाही, आमचा जन्म महाराष्ट्रातला आणि जन्मणार महाराष्ट्रातही आणि मरणार सुद्धा महाराष्ट्रातही. हे रक्त आहे. अरे कसा होता माझा राजा, कसा होता माझे मावळे? अरे पहिल्याचे मावळे कसे होते? सकाळी लवकर उठे, लढायला सुटे, तलवार सुटे पण मागे नाही हटे. आताचे मावळे कसे आहेत? सकाळी 10 वाजता उठे, दादाला सुटे, बाटली फुटे पण मागे नाही हटे. अरे कसा होता माझा बाजी? राजा, राजा लाख मेला तरी चालतील राजा, पण लाखाचा कोशिंदा जगला पाहिजे राजा. विशाल गडा पहिला प्रस्थान करा राजा. नाही बाजी, पुढे 2000 आहेत, इथं आपले 600 मावळे आहेत राजा. जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत एकही शत्रू समोर येणार नाही. हा बाजी म्हणतोय राजा. राजा तुम्ही विशाल गडाकडे प्रस्थान करा. राजा वाऱ्यासारखे विशाल गडाकडे धावत होते, बरोबर पाऊस पडत होता. विराता कडकडाट 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 झाला. बरोबर 2:30 वाजता यम खिंडीमध्ये उभा झाला आणि सांगितलं, बाजी चला बाजी. तर बाजी प्रभूने सांगितलं, ए यमा, ए यमा, अजून माझ्या राजाच्या तोफेचा आवाज आला नाही आणि जोपर्यंत माझ्या राजाच्या तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत तो काय तुझा बाप जरी आला तरी मी तुझ्या सोबत येऊ शकणार नाही. हे रक्त आहे. बरोबर 5:30 वाजता विशालगडावर राजे पोहोचले. तोफेचा काळक नावत झाला आणि बाजी प्रभूने आपलं ईश्वर स्वरूपामध्ये प्राण दिला. यमाला सुद्धा 2.5 तास थांबवण्याची ताकद त्या मावळ्यामध्ये होती. पहिल्याच्या बरं का, आताच्या नाही. आताच्या मावळे कसे आहेत महाराज? असे मावळे, पण असे मावळे असतात का? निस्तत म्हणतात राजा तुम्ही जन्माला या, अहो राजा जन्माला नक्की येतील, पण त्याच्यासाठी आधीच राजमाता जिजाऊ तयार झाल्या पाहिजे, त्याच्यासाठी शहाजी राजे झाले पाहिजेत. बरं आताच्या राजमाता कशा आहेत हो दादा, सांगू का? आताचा राजमाता महाराज एवढ्या, पहिलं सकाळी लवकर राजमाता उठत होत्या, सडा टाकायचा, सडा शिंपायचा, घर झाडून काढायचं. आताच्या मायमावल्या 8 वाजता उठतात दादा. किती वाजता उठतात? 8 वाजता उठतात. आणि 8 वाजता उठल्यानंतर मग ते मुलाला शाळेत जायचं असतं. मग मुलाला शाळेत जायचं असल्यावरती उशीर होतो, मुलासाठी डब्बा काही होत नाही. पण आताच्या मायमावल्या घातल्या घरात जातात, कपाटातली 50 ची नोट काढतात आणि मुलाच्या हातावरती देतात. आज कुठंतरी हॉटेलला जेव, बरोबर ना? आज कुठंतरी हॉटेलला जेव. असं केल्यावर राजमाताचे संस्कार होतील का हो? होतील का? आणि ते त्यांना काय काही लय काम नसतं दादा, त्यांना काम बिनकामी. ते महिला बचत गट तुमच्याकडे आहे का? शहरी भागात नाही. आमच्याकडे तिकडे लय फॉर्मला चलत ते महिला बचत गट. हा, लय फॉर्मला चलत. मी 50 रुपये घे. आता मला ब्युटी पार्लरला जायचंय आणि ब्युटी पार्लरहून आल्यावर मला बचत गटाच्या बायाचा प्रसार करायचा. कुठे जायचंय? बचत गटाच्या बायाचा प्रसार करायचा. मग आता ते ब्युटी पार्लर मध्ये गेल्यावर 4 गोष्टी कराव्या लागतात. काय कराव्या लागतात? तुमच्या लगेच येते दादा, मी सांगायची काय गरज नाही. फेसिंग, मिसिंग, वॉशिंग आणि हेअरस्टाईल. कळलं का? फेसिंग म्हणजे, मिसिंग म्हणजे सांगता का तुम्ही? वॉशिंग म्हणजे चेहरा देऊने, मिसिंग म्हणजे आतल्या फटीत चमकी भरणे आणि फेसिंग, मिसिंग, वॉशिंग, सेल्फिंग, खड्डे भरणे, डांबर ओढणे, त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? सेल्फिंग. आणि आता ती हेअरस्टाईल. आता ती केसाची स्टाईल कशी असती? अशी केस घ्यायचे, इथं अर्धे दाबायचे, सगळे मागे बांधून टाकायचे, त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? वाप. त्याला म्हणतात वाप. आता ते नवीन भाग आला. कोणता भाग? नवीन. असे अर्धे इकडे दाबायचे, बरं का विशाल दादा? अर्धे इकडे दाबायचे ना, अर्धे मोकळे सोडायचे. ते मोकळे सोडायचे ना, असं करायचं त्याला.
चला हवा येऊ द्या, चला हवा येऊ द्या, जिथं गेलं तिथं चला हवा येऊ द्या. लग्न नवरी तन कनवरी ब्युटी पार्लरवर आता तिने असा भांग पाडला, नवरदेव घोड्यावर बसला होता, तिने असा झटका मारला, नवरदेव खालीच पडला. त्याला वाटलं काय नवरीने खुलवला का काय, बघत का माझ्याकडे तीन बरगड्या मोडल्या त्याच्या. तर घोड्यावर जपून बसा बरं का असं कुणाचं दोन चार दिवसात. तर तिले आमच्याकडे एक असं नवरदेव घोड्यावर बसलं, गोड्यात उदळ महाराज तीन दिवस नदी नदीच्या कडेला नवरदेव सापडला. कशाचं काय आले असलं कुणाचं तर दोन दिवसात व्यवस्थित बसा बरं का घोड्यावर विठाला विठाला. ती माता मावली ह्याच्या ब्युटी पार्लर मधून आली आणि इकडे बचत गटाच्या बायाचा प्रसार करायची. बरं बचत गटाची अध्यक्ष होती ना दादा ही, आणि अध्यक्षाला लय वाटतं माझं लय बाय ऐकत येत, माझं लय बाय ऐकत ते अशी जाते. जिथं गेला तिथं नाकाला झटका, कांद्याला जेवढं मार्केट नाही तेवढं बचत गटाच्या अध्यक्षाला. मग तिला लय बाया माझं लय ऐकत येत, बाया माझं लय ऐकत येत. कुणाला पैसे द्यायचे कुणाला नाही द्यायचे ते अध्यक्षाच्या हातात असते. बारा महिन्याचं एक गट असत, मग ते अकरा महिन्यांनी काय केलं बा अध्यक्ष सोडून, ही लईच ताण द्यायली, पैसे कुणाला व्यवस्थित देणार, हिचा कार्यक्रम लावला पाहिजे बरं का. अध्यक्ष यायच्या आधीच ह्यांनी मीटिंग केली, मग ते अध्यक्ष गेले ब्युटी पार्लरवर, मस्त मेकअप केलेला होता, अशी करायला लागली अशी करायला लागली अशी काय रुमालाने ते पुसायला लागली. बचत गटाच्या बायाचं आदेश ठरलं होतं, हिचा कार्यक्रम लावला पाहिजे. शेजारी गोधडी होती महाराज, अशी गोधडी टाकली ना असा कुपंडावर बचत गटाचा अध्यक्ष हल्ला, असा हल्ला महाराज काय सांगावं, चार दिवस उठा येत नव्हतं. दुसऱ्या चार बाया त्या बचत गटाच्या अध्यक्षाकडे गेल्या, तारा बाई जे झालं ते झालं, त्या बायांनी लय हल्लं वाटतं तुम्हाला आता जखमीवर मी झाले ते झालं, आता ह्या चार बाया आपल्या आणि चार बाया आणखी दुसऱ्या कुठल्या तरी घेऊ आणि नवीन गट तयार करून अध्यक्ष तुम्हीच व्हा. आता होईन कळते अध्यक्ष, मोदींनी जरी 10,000 पगार जरी चालू केले तर अध्यक्ष नको रे, अशी जिरवली महाराज अध्यक्षाची, अशी जिरवली विठाला विठाला. अशा जर राजमाता असल्या तर राजे जन्माला येतील का येतील का, त्याच्यासाठी राजमाता आपल्याला आधी तयार करावी लागतील, शहाजीराजे आपल्याला तयार करावे लागतील. अरे हा मराठा, मराठा म्हणजे कसा होता, अंगावर मराठा शब्द घेतल्या घेतल्या अंगावरती जसे शहारे उभा राहतात. अरे या मराठा, अरे या सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यामध्ये फक्त तिघा जण फिरू शकतात, एक वारा एक वाघ आणि तिसरा मराठा, चौथ्याचं काम नाही, चौथ्याचं काम नाही. हा मराठा म्हणजे सामान्य गोष्ट नाही दादा, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो, जिथे ज्ञानोबारायांसारखे संत झाले, तुकोबारायांसारखे संत झाले, त्या देशामध्ये आपल्याला जन्म मिळाला, आपण भाग्यवान आहोत. मग माऊली प्रतिज्ञा करतात, प्रतिज्ञा अवघाची संसार सुखाचा करी. बरं ठीक आहे महाराज, तुम्ही अवघाची संसार सुखाचा करचाल, कोणाच्या जीवावर कोणाच्या आधारावर. माऊलीची परिस्थिती पाहायला गेली तर एक टायमाचं जेवायला भेटत नव्हतं माऊलीला, मग माऊली तुम्ही कोणाच्या जीवावर. माऊली त्याला सांगतात, एक दृष्टांत देतात. चार भावंड होती, पहिल्याचं लग्न झालं, दुसऱ्याचं लग्न झालं, तिसऱ्याचं लग्न झालं. तिसऱ्याचं लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी चौथ्याचंही लग्न झालं आणि दुसऱ्या तीन जावत त्या चौथ्या सुनेला सांगायला लागल्या, चौथ्या जावयाला सांगायला लागल्या, अगं तुझे करंटे कपाळ, तुझ्या वडिलांनी तुला इथे आणून दिलं, तुझं नशीब फुट काय, इथे सणावाराला साडी भेटत नाही, एक टायमाचं जेवायला भेटत नाही आणि तुझ्या वडिलांनी तुला इथं आणून दिलं. ती चौथी जाऊ त्यावर तीन जावांना सांगते, माझे वडील खूप श्रीमंत आहेत, माझे वडील सावकार आहेत आणि मी माझ्या माहेराला जाईन.
आणि मला जे लागतंय ते मी घेऊन ये. ज्ञानोबा या बंगाच्या दुसऱ्या चरणी जाऊ मग माऊपळा पंढरपुरा. पंढरपुरा भेटेन माहेरा बोले. महाराज सांगतात मी माझ्या माहेराला जाईन आणि जे मला लागेल ते घेऊन ये. महाराज सांगतात मी पंढरपूरला गेल्यानंतर या अवघा संसार सुखाचा करण्याकरिता मी माझ्या वडिलांकडे माझ्या सर्व सुकृताचे फल मी मागेन. महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात सर्व सुकृताचे फल मी लावीन क्षमा मी देईन पांडुरंगा पांडुरंगा. मी माझ्या माहेराला गेल्यानंतर सर्व सुकृताचे फल मागेन आणि अवघा संसार सुखाचा करीन. जाता जाता तीन गोष्टी सांगून जातो. ऐका माय बाप, आई वडिलांची सेवा करा आणि या जगातल्या जीवन जगत असताना जगाच्या कौशल्याला शेतकऱ्याला कधी विसरू नका. आणि जो आपल्यासाठी ज्याच्या प्राणाची बाजी लावून सीमेवरती लढतोय त्या जवानाला कधी विसरू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका आता जाता जाता तीन गोष्टी सांगून जातो. बघा, माझं भांडवल संपलं म्हणून या तीन गोष्टी सांगत नाही बरं का. ऐका दादा,
ये अंतकरण की गवाही है साहब, हम झूठ नहीं बोलते। अंतकरणापासून सांगतो, अरे जा जवानांचा दोन दोन वर्षापासून त्या बायकोने त्याग करावा, दोन दोन वर्ष त्या छोटस चिमुकल्या मुलाच जवानाला तोंड पाहायला मिळत नाही। बघा त्याचा एक प्रसंग सांगून जातो, कोल्हापूर नावाचं एक जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये जोंधळेवाडी नावाचं एक गाव आहे, बरं का। त्या जोंधळेवाडी नावाच्या गावामध्ये एक ऋषिकेश जोंधळे नावाचा एक शहीद जवान राहत होता। 2015 ते पोरग मराठा बटालियन मध्ये लागलं। वडिलांनी सांगितलं, ऋषिकेश आपल्याला घरी 40 एकर जमीन आहे दादा, अजून मीच माझ शेत पूर्ण पाहिलेलं नाही, या कृष्णा मातेच्या काठेवरती पवित्र अशी 40 एकर आपली जमीन आहे आणि आपला सर्व ऊस आहे, जवळजवळ 40 ते 50 लाख वार्षिक उत्पन्न आहे आपलं, आणि तुला कशाची कमी आहे, आपल्याकडे पैसे ठेवायला सुद्धा जागा नाही, आणि कशासाठी जातोय त्या सीमेवरती। ऋषिकेशने सांगितलं, बाबा मला ये देश सेवा करायची, बाबा त्या सीमेवरती मला लढायचंय, मला ती बंदूक हातामध्ये घ्यायचंय, त्या दोन दहशतवाद्याचा मला काटा काढायचा आहे बाबा। 2015 पोरग भरती झालं बघा, 2015, 2016, 2017, 2018, 2019 आणि 2020 मी 2020 कोरोना आला। अरे या देशातलं कोण सुट्टीवर नव्हतं, दिवसामध्ये 1000 कमवणारा काय दिवसाला 10,000 कमवणारा सुट्टीवर होता, 10,000 कमवणारा काय दिवसामध्ये 1,00,000 कमवणारा सुट्टीवर होती होता, अरे 1,00,000 कमवणारा काय दिवसामध्ये 1,00,000 कमवणारा सुट्टीवरती होता। पण कधी अभ्यास करा, एक मात्र माणूस असा होता तुमच्या आमच्या प्राणासाठी सीमेवरती उभा होता। बघा कधी अभ्यास करा दादा, दोन दोन वर्ष त्याच्या मुलाचं त्याला तोंड पाहायला भेटत नाही, तो ऋषिकेश होता दादा। 2020 त्याला सुट्टी मिळाली, मिळाल्यानंतर आता लावून नेमकंच ऋषिकेशच्या लग्नाचा विचार चालू होता। ऋषिकेशला सुट्टी मिळाली आणि ऋषिकेशने बाबाला फोन केला, बाबा मला सुट्टी मिळाली हो बाबा, पण कोरोनाचा एकदम कठीण काळ चालू होता, एसटी बंद होती, रेल्वे बंद होती, विमान बंद होती, सर्व काही बंद होत या देशातलं। म्हणून 2020 काही ऋषिकेशला सुट्टीवरती येतात नाही आलं। एप्रिल गेला, मे गेला, जून गेला, जुलै गेला, ऑगस्ट गेला, सप्टेंबर गेला, ऑक्टोबर गेला, नोव्हेंबर गेला, डिसेंबर मध्ये थोडासा कोरोना कमी झाला, कमी झाल्यानंतर त्या 10 जवानांना ऋषिकेशला परत गावाकडे जाण्याची मुभा मिळाली। बघा मुभा मिळाल्यानंतर त्यांनी वडिलांना फोन केला, बाबा मला सुट्टी मिळाली बाबा, आता मी गावाकडे येणार, माझ्या आईला भेटणार, माझ्या बहिणीला भेटणार, मी तुम्हाला कडकडून भेटणार बाबा, असं सांगितलं। एक ऋषिकेशची छोटी बहीण होती बघा, अरे 2 वर्षापासून त्या बहिणीने त्या भावाने राखी बांधलेली नव्हती दादा, तिने एक पैशाचा गल्ला केला होता बघा, तो गल्ला फोडला, त्याच्यामध्ये 2 ते 2,500 त्या बहिणीच्या गल्ल्यामध्ये निघाले। अरे 2 वर्षापासून भावाला राखी बांधली नाही म्हणून त्या बहिणीने 2,500 राखी तयार केली, चांदीची राखी दादा, चांदीची राखी तयार केली। ऋषिकेशने बाप सांगितलं, बाबा आता उद्या सकाळी मला गावाकडे यायचंय बाबा, परवा दिवशी सकाळी तुमच्या घरापर्यंत पोहोचेल बाबा। आई तर आनंदाने उड्याच मारायला लागली, बघा गावामध्ये पेढे वाटाय साखर वाटली बा, गावामध्ये माहोल झाला, गावातल्या तरुणांना सुद्धा कळालं आता ऋषिकेश परवा दिवशी येणार, त्याला आपल्याला त्याला आणायला जायचंय, त्याच्या स्वागताची त्याची तयारी का। त्या सरपंचाने ऋषिकेशच्या वडिलाला शेतामध्ये नेलं आणि सांगितलं, दादा
तुमचा ऋषिकेश या मातीसाठी गेला बघा. हा मातीत गेला तुमचा ऋषिकेश, मातीसाठी गेला, हसत हसत या देशाला तो अर्पण झाला. बाप रडायला लागला. बापाने आता बहिणीला तरी सांगावं कसं, दादा तुम्ही 2000 राखी तयार केलेली होती, व दादा चांदीची राखी तयार केलेली होती, असं ताट सजवलेलं होतं. बापाने त्या बहिणीला शेतामध्ये आणलं आणि सांगितलं, तायडे अग तायडे, तुझा दादा या देशाचं ते अर्पण झालं अगं तायडे. एवढा शब्द ऐकत त्या बहिणीच्या डोळ्यामधून आता थारा सुरुवात झाल्या. अरे बहिणीला सांगितलं, बापाला सांगितलं, पण आता त्या माय माऊलीला कोण सांगणार? त्या ऋषिकेशसाठी गोड धोड करायला तयार चालू केली होती तिने. तिळाचे लाडू बनवले होते, नुकतीचे लाडू बनवले होते दादा. ती बहीण घरी गेली. अरे ती माता माऊली सांगत होती, ताडे आता तुझा दादा येईल ग, आता इतक्यात येईल ग, बघ ना हे गोळे कसे गोड झालेत का, बघ ना ग थोडी त्याच्यात मध्ये साखर टाकू का ग ताडे. त्या माता माऊलीला आता कोण सांगणार रे तसं पुत्र या देशासाठी गेलाय. बघा त्या गावामध्ये 3 गाड्या येत होत्या. एक सकाळची एसटी येत होती, दुपारची एसटी येत होती, आणि संध्याकाळची एसटी येत होती. बघा दादा, पहिली एसटी आली, अरे माय त्या एसटी मध्ये चढली, माझा वाघ आलाय का, माझं सोनं आलंय का, माझं पिल्लू आलंय का पाहिलं. येतोय तरी कसा तो ऋषिकेश दादा. पहिली गाडी घेत मायने समजूतपणा घेतला, येईल दुपारच्या गाडीने. दुपारची गाडी आली बरोबर 2 माय परत त्या एसटी मध्ये चढले आणि त्या एसटी मध्ये डोकून पाहिलं. ऋषिकेश नव्हता दादा. आणि तिसरी गाडी गावामध्ये आली, ती एसटी नाही आली दादा, तर ती अँब्युलन्स आली. अँब्युलन्स आली, त्या अँब्युलन्स मधून ऋषिकेशचं डेड बॉडी बाहेर काढण्यात आली. ऋषिकेशची डेड बॉडी काढल्या काढल्यानंतर माय जमिनीला कोसळली, माय मूर्छित झाली, आणि बाप जमिनीला कोसळला. दुबंगली धरणी माता, फाटले आकाश, कधी संपणार नाही तुझा वनवास. बघा त्या ऋषिकेश जोंधळे तुमच्या नामच्या रक्षणाकरिता, तुमच्या नामच्या जीवाकरिता स्वतःच्या प्राणाची आहुती दिली रे दादा. तरणा पांड 21 वर्षाचा मुलगा या मातीसाठी हवे तर मातीत हसत हसत गेला. त्या जवानांचं आपण आठवण काढणं, त्या जवानांचं कीर्तनात सांगणं हे आपलं कर्तव्य आहे. बघा म्हणून या देशातल्या कधी देशातच लढतोय त्या जवानाला कधी विसरू नका, या जगाच्या पोशिंद्याला म्हणजे शेतकऱ्याला कधी विसरू नका रे माय बाप. ऐका एक शेतकऱ्याची खरी कहाणी सांगून जातो बघा तुम्हाला. एक शेतकरी होता, शेतकऱ्याला सुद्धा त्या मुलाचे लाड पुरवता येत नाहीत. बघा किती सुंदर प्रसंग आहे ऐका. एक शेतकरी होता, त्याला काही जमीन फारशी नव्हती दादा, त्याला 5 मुलगी होती. 5 मुलगी मोठी मोठी झाली, ती 4 गेली. 4 त्या मुलीने 1 दप्तर वापरलं. कसं शेतकऱ्याची खरी परिस्थिती पहा, 1 दप्तर त्या मुलीने वापरलं दादा. बाप पुढे शेतामध्ये काम करत होता, ती मुलगी बापाच्या पाठीमागे माती सावडायची आणि शेतामध्ये काम करू लागायची. बघा दप्तरामध्ये पुस्तकं होती, 5 झालं 1 दप्तर ती मुलगी वापरत होती. बघा ते दप्तर असं ती माती सावडत असताना त्या दप्तरातून आपोआप दप्तर फाटला आणि ती पुस्तकाचे ती जमिनीवर पुस्तकं पडली. बरं का दादा, आता ती मुलगी एवढी घाबरली, आता मला बाबा मारणार, आता बाबा मला ओरडणार. मुलगी एवढी घाबरली दादा. बापाने सांगितलं, परे फाटलं का तुझं दप्तर? बाबा मी मुद्दाम नाही व फाडलं, चौथी मला 5 बाबा एकच दप्तर आहे. बाबा अगं वेडे घाबरतीस कशाला, मी आहे ना तुला. बघा जोपर्यंत आपल्या माहिरामध्ये बाप नावाची
वस्तू जिवंत आहे तोपर्यंत आपलं माहेर म्हणायच्या लायकीचं आहे. ज्या दिवशी आपल्या माहेरातला बाप संपेल त्या दिवशी आपलं माहेर संपलं. बघा, 80 वर्षाचा बाप असू द्या, 60 वर्षाची मुलगी असू द्या, 80 वर्षाचा बाप 60 वर्षाच्या मुलीला बस स्टँड वरती सोडण्याकरिता, 80 वर्षाचं म्हातार बस स्टँड वरती येतय आणि भावाने किती सुंदर साडी घेतली तरी सांगते तायडे आता माझ्या हातामध्ये काही राहिलं नाही. त्या बापाला कोणीतरी 10-20-30 रुपये पाहुणे रावळ्याने दिलेले तो बाप जमा करतो आणि दिवाळीला आल्यानंतर